एक मुद्दा आज गाजलेला आहे. सत्ता पक्षाकडून ठरवून आजच्या गॅस दरवाढीचं शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं कनेक्शन कापणं, मोठ्या प्रमाणात महागाई जी वाढली त्याच्यावर विरोधकांकडून आज हमला होणार आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. म्हणून आजचा दिवस कसा मोडून काढता येईल, एक रणनीती सत्ता पक्षांनी भाजपनी या ठिकाणी केलेली होती. समजा संजय राऊतांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं ते निषेधार्थ आहे, त्याला समर्थन करण्याचं कुठलं कारण होऊ शकत नाही. हे विधिमंडळाचं नाही तर राज्याच्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही. आणि म्हणून मान्य देशांनी त्या पद्धतीचा एक सुमोठो निर्णय घेऊन त्या पद्धतीची कारवाई करण्याचा अधिकार माननीय अध्यक्षाला होता, पण त्या ठिकाणी हक्कभंग आणला गेला होता भाजपच्या सदस्यांकडून. त्याच्यावर तातडीने निर्णय द्यायला पाहिजे होता. सभागृहामध्ये कोणाचाही विरोध नव्हता आणि पण हा दिवसभर सभागृह ज्या पद्धतीनं एडजॉर्न करत करत त्यांनी आज दिवसभराचं सभागृह तहकूब केलं, म्हणजे एक प्रकारे राज्याच्या जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी, जनतेचे प्रश्न सुटू नये या पद्धतीचा हा जो प्रयत्न या ठिकाणी आज झालेला आहे, त्यामुळे सत्ता पक्षाचाही विरोध करणं तेवढंच आज गरजेचं आहे. आणि म्हणून जनतेचे प्रश्न, आणि मी विधानसभेतही ते रेकॉर्ड होणार असलं, अध्यक्षांना आम्ही विनंती केली की आपल्याला अधिकार अध्यक्ष महोदय, पण जनतेचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी महत्वाचे आहेत. आपण निर्णय द्यावा आणि सभागृह चालू करावं, पण भाजपनी सत्ता पक्षांनी ते सभागृह आज बंद पाडून जनतेच्या प्रश्नावर आणि विशेष करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं, गृहिणीच्या जखमेवर, कारण की जी दरवाढ झाली. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडे. सुशांत, काय सांगायला आज सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे, जो काही गोंधळ झाला राऊतांच्या वक्तव्यानंतर, सध्याच्या याविषयीचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच फरा, जर आपण पाहिलं असेल आज सकाळपासूनच सत्ताधारी आपल्याला आक्रमक दिसले. संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने विधान केलं आहे आणि संपूर्ण सभागृहाचा अपमान करण्यात आलेला आहे असा आरोप जो आहे तो सत्ताधाऱ्यांनी केला. आणि त्यानंतर आपण बघतोय भाजप आमदार अतुल भातकळकर असतील आणि शिवसेनेचे आमदार आणि भरत गोगावले असतील, त्यांनी अध्यक्षांना पत्र दिलं आणि त्यांच्यावर हक्कभंग आणावा संजय राऊत अशी मागणी केली. आणि त्यानंतर आपण बघतोय अर्धा तास सत्ताधाऱ्यांची बैठक पार पडली, अध्यक्षांच्या केबिनमध्ये खरं तर बैठक पार पडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सभागृह सुरू झालं. त्यावेळी देखील सत्ताधिकारी याच मागणीवर होते की संजय राऊत यांनी सर्व सदस्यांचा जो आहे तो अपमान केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर आजच्या आज हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. आणि त्यानंतर आपण बघतोय की ज्या पद्धतीने संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून वक्तव्य करतात, मग ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल नुकतंच केलेलं विधान असेल, मुख्यमंत्री यांच्याबद्दल केलेलं विधान असेल, आणि आज संजय राऊत यांनी थेट विधानसभेतले सदस्य असतील त्यांना चोर असं संबोधित केलं आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपचे आमदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील, आक्रमक होते आणि संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी, संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्यात यावा असा आक्रमक पवित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतला. आणि त्यानंतर आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी सभागृह जे आहे ते दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आपण जर बघितलं असेल तर प्रामुख्याने शिंदे गटातील आणि विशेषतः शिवसेनेचे जे आमदार आहेत ते आक्रमक दिसले, त्यांची सातत्याने अशी मागणी होती. ज्यावेळी अध्यक्षांच्या दालनात देखील बैठक सुरू होती त्यावेळी देखील शिवसेनेचे आमदार आक्रमक दिसले, त्यांची अशी मागणी होती की संजय राऊत यांच्यावर तातडीने कारवाई करावी, हे अधिवेशन संपायच्या आज संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी, कारण संजय राऊत सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत, सातत्याने आम्हाला डिवोर्सला जात आहेत, आत्ता तर त्यांनी थेट सभागृहाचा अपमान केलेला आहे असं असे दाखले देत आज कुठेतरी शिंदे गटातील आमदार जे आहेत ते शिवसेनेचे आमदार आक्रमक दिसले. असं देखील म्हणालेत की शिंदे गटाचे आमदार की हा अपमान आमचा नाही तर इथे असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा देखील आहे, आदित्य ठाकरे हे देखील आहेत, आणि कुठेतरी त्यांनी त्यांना देखील चोर म्हटलंय की काय असा सवाल देखील कुठेतरी शिंदे गटातील आमदारांनी व्यक्त केलेला आहे. फरा, निश्चितच सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे, विधान परिषदेचं कामकाज सुद्धा तहकूब करण्यात आलं आहे. आज दिवसभरासाठी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब झालंय आणि उद्या सकाळी पुन्हा हे कामकाज सुरू होईल.